नमस्कार। नाशिक शहर परिसरात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी शहर परिसरातील तसेच मुख्य बाजारपेठेतील मेन रोड, शालिमार, कानडे मारुती लाईन येथील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी शनिवारी सकाळी मीटिंग घेऊन एक मुख्य निर्णय घेतला की 8 दिवस शहरात 100% लॉकडाऊन करायचं। त्याचप्रमाणे आज हा या जनता कर्फ्यू लॉकडाऊनचा पहिला दिवस असून आज मी आता मेन रोड या भागात आहे। हा शहरातील मुख्य बाजारपेठ असून सर्वत्र शुकशुकाट पसरलेला आहे। या ठिकाणी माजी महापौर विनायक पांडे तसेच माजी महापौर यतीन वाघ, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल आदी लोक सर्वपक्षीय नेते जमले असून ते हे बंद यशस्वी करण्याबाबत आवाहन करीत आहे। विनायकजी पांडे, राजेंद्रजी बागुल, यतीन वाघ, आम्ही पालकमंत्री भुजबळ साहेब, परत भद्रकवाडी पोलीस निरीक्षक साजन सणुणे यांच्याकडे गेलो आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली भागात आणि पूर्ण नाशिकच्या मध्य नाशिकच्या व्यापारपेठेत रोज नवीन नवीन रुग्ण आढळून येत आहे, तर त्यासाठी लॉकडाऊन करण्यासाठी आम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, आम्ही तुम्हाला जी मदत लागेल ती करू आणि त्यानुसार आम्ही लोकांना काल व्यापाऱ्यांची बैठक घेऊन आणि नागरिकांची बैठक घेऊन त्यांना लोकांना आवाहन केलं तर लोकांनी आज प्रचंड प्रतिसाद दिला आहे। तुम्ही व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे आम्ही सर्व समितीच्या वतीने आभार मानतो। सर्वांनी सुरक्षित घरी राहा। आमच्या जुना नाशिक भागातील शिवाजी रोड असो, बोरपट्टी, रविवारपेठ, मेन रोड, कानाडे मारुती लेन, भद्रकाली परिसर हा संपूर्ण कडकडीत लोकांनी बंद पाळला। गेल्या 2 दिवसापासून मी स्वतः असेल, हरिभाऊ लोणारी, राजेंद्र बागुल, यतीन वाघ आमच्याकडे सतत येथील नागरिक आणि व्यापारी मागणी करत होते का भाऊ काहीतरी करा, लॉकडाऊन 8-10 दिवसाचं लॉकडाऊन झालं पाहिजे। आणि त्यानुसार काल आम्ही 14 जणं जमून सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेतली आणि येथील नागरिकांची बैठक घेतली। सर्वांनी सांगितलं एकमुखाने का भाऊ सगळे तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्यानुसार निर्णय घेताना आज आपण बघितलं संपूर्ण या सांगितलेला परिसर कडकडीत बंद असून संपूर्ण नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो। मी नागरिकांनाही आवाहन करतो, कोरोनावर मात करण्यासाठी घरी राहा, सुखी राहा, सुरक्षित राहा।